शिरभावी गावामध्ये मनोज रांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण। मनोज रांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी शिरभावी गावामध्ये साखळी उपोषणास सुरुवात झाली आहे। मराठा समाजाला शिरभावी गावामध्ये सर्व समाजातून पाठिंबा मिळत आहे, तसेच या साखळी उपोषणाला विविध सामाजिक संघटनांनीही पाठिंबा जाहीर केला आहे। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार साखळी उपोषणास बसलेल्या मराठा बांधवांनी व्यक्त केला आहे। आरक्षण नसल्याने मराठा समाजातील युवक युवती व त्यांच्या कुटुंबांची होणाऱ्या वाताहतीबाबत अनेक मराठा बांधवांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करत सरकारने मराठा समाजाचा संयम पाहिला आहे, आता अंत पाहू नये, तात्काळ मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे अशी मागणी केली आहे। 2023 पासून साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। शिरभावी गावामध्ये तरी सर्व मराठा बांधव आलेले आहेत, अजूनही काय बांधव गरजवंत मराठा समाज आलेला नाही। सर्वांनी आपण साखळी उपोषणाला सहकार्य करायचं आहे। शिरभावी गावातील सर्व समाजांनी सकल मराठा समाजाला पाठिंबा जाहीर केलेला आहे, तरी सर्व मराठा समाजाने एकत्र येऊन असंच आपण साखळी उपोषणाला सुरुवात करूया आणि आपल्या मनोज दरंगे दादांना पाठिंबा देऊया। तसेच शिरभावी गावातील सकल मराठा समाज गरजवंत मराठ्यांचा सकल आवाज